हेलो फ्रेंड्स, वेलकम इन टुडेज व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यास 2023 अंतर्गत दिवस 6 या विषयीच्या व्हिडिओची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये इयत्ता 7 विषय गणित, घटक आहे सरळ व्याज। आणि हो, इतरही सर्व दिवसांच्या व्हिडिओंची माहिती तसेच पूर्वचाचणी उत्तर चाचणी यांचीही माहिती प्राप्त करण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। बघूयात आजचा व्हिडिओ, सरळ व्याज भाग 1 दिवस 6। समजून घेऊया, राघवने सहकारी बँकेतून दसे म्हणजे दर साल दर शेकडा 5 दराने 9000 रुपये कर्ज घेतले। 2 वर्षानंतर राघवला किती रुपये बँकेला परत करावे लागतील याचे उत्तर बघूया। यामध्ये आपल्याला जी माहिती दिली आहे ती प्रथम नोंदून घ्यायची आहे, दर, मुद्दल आणि काळ। यामध्ये आपल्याला दर दिला आहे, दर म्हणजे दर साल दर शेकडा 5 दिलेला आहे, म्हणजे 5 रुपये, जे 100 आला 5 रुपये असतात। मुद्दल आहे 9000 रुपये, जे त्याने कर्ज घेतलेलं आहे। आणि काळ, काळ म्हणजे वर्ष, मुदत ती आहे 2 वर्ष, म्हणून आपण येथे ते नोंदून घ्यायची आहे दिलेली माहिती। त्यानंतर आपण सूत्र समजून घ्यायचे आहे, सरळ व्याज काढायचे सूत्र। सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100, मुदत म्हणजेच काळ। मग येथे सूत्र लिहा तुम्ही, मुद्दल, म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे काळ। आता सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये हे सर्व रक्कम टाकून आपण त्याला संक्षिप्त रूप देऊन उत्तर काढायचे आहे, जसे इथे दिलेलेच आहे, 9000 गुणिले 5 गुणिले 2/100। छेदाचा आणि अंशाचे 2-2 सारखे शून्य कट करून येणारा गुणाकार 90 गुणिले 5 गुणिले 2 म्हणजेच 900 रुपये। आता इकडे रास आपल्याला काढायची आहे। राशीचं सूत्र आहे मुद्दल अधिक व्याज। मुद्दल आहे 9000, व्याज मिळाले 900, म्हणजेच रास झाली 9900 रुपये। 2 वर्षानंतर राघवला 9900 रुपये बँकेला परत करावे लागतील। या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो। तुम्हाला येथे फक्त सूत्र लक्षात घेऊन आणि दिलेली माहिती लक्षात घेऊन सहजपणे तुम्ही उदाहरण सोडवू शकतात। बघूयात अजून एक उदाहरण। समीनाने ईदनिमित्त घरी संगणक आणला आणि संगणक खरेदी करण्यासाठी तिने सरळ व्याजाने दर साल दर शेकडा 10 दराने 35000 कर्ज घेतले। 1 वर्षानंतर समीनाला किती रुपये व्याज द्यावे लागेल, व्याजासह एकूण किती रक्कम बँकेला द्यावी लागेल। तर काढूया आपल्याला जी माहिती दिलेली आहे, मुद्दल जी दिलेली आहे आपल्याला 35000, व्याजाचा दर आहे 10 आणि मुदत म्हणजेच काळ आहे 1 वर्ष। तर या पद्धतीने आपण ही माहिती प्रथम लिहून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला काय शोधायचे आहे, तर आपल्याला शोधायचे आहे रक्कम किती द्यावी लागेल, म्हणजेच व्याज आपल्याला शोधायचे आहे। आता सरळ व्याजाचे सूत्र आहे म द क, म्हणजेच म गुणिले द गुणिले क छेदी 100। आणि ह्या किमती आपण टाकायच्या आहेत, म म्हणजे मुद्दल 35000 गुणिले दर 10 आणि गुणिले क म्हणजे काळ 1 वर्ष आणि छेदी 100। आता यामध्ये प्रथम आपण खालील 2 शून्य आणि 35000चे 2 शून्य कट करूयात। उरले 350 गुणिले 10 गुणिले 1, म्हणजेच 3500 रुपये सरळ व्याज झालेले आहे। आता व्याजासह एकूण रक्कम परत करायची म्हणजे रास आहे, जी मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास असते। मुद्दल आहे 35000 आणि व्याज आहे 3500, यांची बेरीज करा, त्यानंतर तुम्हाला उत्तर येणार आहे 38500 रुपये। आणि या पद्धतीने तिला व्याजासह ही रक्कम बँकेला परत करावी लागणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही या पद्धतीने सोडवायचे आहे। पुढील उदाहरण, सचिनने मुलीच्या शिक्षणासाठी 50000 रुपये बँकेत ठेवले। दर साल दर शेकडा 5 दराने 4 वर्षात त्याला किती रुपये व्याज मिळेल। आता त्याने रक्कम व्याजाने घेतलेली नसून ती बँकेत ठेवलेली आहे, एवढाच फक्त येथे फरक आहे। परंतु आपल्याला येथे काढताना सरळ व्याजच काढावे लागणार आहे। आता दिलेली माहिती येथे आपण लिहूया, मुद्दल 50000, दर 5 आहे आणि काळ 4 वर्ष आहे। सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे। प्रथम सूत्र लिहा, मुद्दल गुणिले दर गुणिले
काळ म्हणजेच म गुणिले द गुणिले क छेदी 100 आणि या सूत्रामध्ये किमती टाका. मुद्दल म्हणजे 50,000 गुणिले दर म्हणजे 5 आणि क म्हणजे काळ गुणिले 4. आणि याला संक्षिप्त रूप द्या. खालील 100 दोन शून्य आणि 50,000 दोन शून्य कट झाल्यानंतर 500 गुणिले 5 गुणिले 4 5 चौक 20 आणि 20 5 100 आणि उरलेले 2 शून्य म्हणजे 10,000 रुपये त्याला व्याज मिळणार आहे. येथे फक्त व्याज विचारले असल्याने आपण व्याजाचेच उत्तर लिहिलेले आहे, रास काढायची नाहीये. आता सराव करूया. यामध्ये मित्रांनो तुम्ही हे उदाहरणे स्वतःही सोडविण्याचा प्रयत्न करा. मनोजने दर साल दर शेकडा 9 दराने 30,000 रुपयाचे 3 वर्षाचे व्याज किती येईल हे उदाहरण आपण सोडून बघूया. मुद्दल आहे 30,000, दर आहे 9 आणि काळ आहे 3 वर्ष. सूत्र लिहा, म गुणिले द गुणिले क छेदी 100, किमती टाका आणि संक्षिप्त रूप द्यायला शिका. खालील 2 शून्य वरील 2 शून्य कट केल्यानंतर गुणाकार करा. 300 गुणिले 9 गुणिले 3 याचे उत्तर येते 8,100, म्हणजेच मनोजला बँकेकडून 8,100 रुपये व्याज मिळाले असेल, हे त्याचे अचूक उत्तर येणार आहे. आता पुढील सूत्र वापरून सरळ व्याजाचे सूत्र वापरून तुम्हाला पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे आणि तिसरं उदाहरण देखील सोडवायचे आहे. ते तुम्ही स्वतः सोडवावे अशी अपेक्षा. काही अडचणी असल्यास अवश्य कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. उदाहरणे सोडविताना घाई होत असल्या कारणाने व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने घाईने स्पष्टीकरण द्यावे लागते. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात. आणि हो, इतरही सर्व व्हिडिओंची पूर्वचाचणी उत्तर चाचणी यांची माहिती मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करा. यूट्यूब चॅनलला भेट देऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघा. तुम्हाला विविध प्रकारची भाषणे निबंध यांची देखील माहिती या चॅनलवर उपलब्ध आहे. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक.